ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी लांबलेल्या निवडणुका आता आरक्षणाविनाच होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिलाय. 15 दिवसांमध्ये निवडणुका जाहीर करा असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. सध्या जवळपास 14 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा यांच्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये प्रलंबित आहेत. राज्य सरकारनं केलेला कायदा हा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेला नाही, पण निवडणुका 2020च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचे आदेश मात्र कोर्टानं दिलेत. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरेही ओढले, तसंच राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरही सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेत. आजच्या आपल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय त्यावरही एक नजर टाकूयात. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका 2020 सालापासून प्रलंबित आहेत, म्हणजे जवळपास 2 वर्षांपासून. मार्च 2020 मध्ये मुंबई, पुणे, नागपूर यासह 10 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. मार्च 2022 मध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रशासकाची नियुक्ती करता येत नाही. निवडणूक आयोगाला आता 2 आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. राज्यामध्ये लवकरच पाऊस सुरू होणार आहे आणि या कालावधीमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम शक्यतो देशामध्ये पार पाडला जात नाही. सुप्रीम कोर्टानं 2 आठवड्यांमध्ये निकालाचा कार्यक्रम जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाऊस आणि प्रशासकीय तयारीचं कारण देत निवडणूक आयोग हा कार्यक्रम जाहीर करणार का, इथे मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. नवी मुंबई, औरंगाबाद यासारख्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेण्याचा एक पर्याय हा निवडणूक आयोगासमोर उपलब्ध असू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.